असेल के आला तर खानाचं फरमान संपते असते. अहो हसताय काय का अनुजीराज? इथं समद्यांना फरमान आलेत, आम्हाला आलं, मारण्यांना आलं, डोहरांना आलंय, ढमाल्यांना आलंय, या मरळांना आलंय, शेमकारांना आलंय, या देशमुखांना आलंय. मग अहो मग काय आता करायचं कसं? साम्राज्यासाठी काय करायचं हा सवाल पासलकरांना कंदीपासून पडायला लागला. अहो तसं न वजय देशमुख, त्या खानाची फौज राक्षसी आहे. काही चुकलं माकलं तर समद्या घराची राखरांगोळी या उघड्या डोळ्यांनी बघावी लागल. तरी म्या म्हणत होतो 10 वर्ष झालं, समद कसं सुरळीत चाललंय तवर आलाच हो सुलताने वरवंटा. जे दे देशमुख विचार करा आवा. काय म्हणता मंडळी? वय 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 आता विचार कसला करताय? वा 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 बांधल भी आले बघा. या दीपाई या. काय रे विचार कसला करायचा? गेली 10 वर्ष मावळ प्रांती आबादानी झाली. या शेती भाती गाई गुर पोरी बाळी देवळातलं नंदादीप समद कसं मानन तेवाया लागलं, नांदाया लागलं ते कुणामुळं? शिवबा राजा नावसाहेबांमुळंच ना. आऊसाहेबांच्या मायेत आणि स्वराज्याच्या छायेत ही 10 वर्ष कशी गेली कळलं बी नाही. आणि आता जरा बादशाही ताप वाढला तर आपण विचार करायचा वय. अरे विचार कसला करायचा? राजगडावर बसलेल्या जगदंबेवरून आणि सह्याद्रीच्या शिखरावर राज्य करणाऱ्या शंभू महादेवावरून आपला जीव असा भंडारगत उधळून लावायचा. आणि घाबरता कशाला? अरे आखडातल्या निवदासाठी 32 दाताचं बोकड चालून येतो. या उडवा खांडोळी आणि हाना नळी. समदे बांधल तयार आहेत? विचारून घ्या तुम्ही. विचारायचं काय? आमचं कुलदैवत आई हुंजाई देवी, पर आम्ही यांनाच हुंजाई देवी मानतो. त्या म्हणल्या तर आगीत बी बिंधो कुड्या टाकतो. मग काय ठरलं समद्यांचं? जे ते देशमुख आधी तुम्ही सांगा तुमचं काय ठरलंय. हे महाराष्ट्र राज्य अवघ्यानी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री स्वामी सन्नीत राहून एक निष्ठेने सेवा करावी. राजांचं घाण जिथं गळल तिथं तिथं आपण रक्त सांडावं. राजांची नजर फिरल त्यो मुलक आपलासा करावा. राजांचं बोट उठल तो घनिम कापून काढावा. समद्या जेध्यांचं हेच ठरलंय. मग जे जेध्यांचं ठरलंय तेच आमचं बी ठरलंय. जय भवानी, जय भवानी, जय शिवशंभो.